मित्रांनो, कालपासून पावसाला खूप छान सुरुवात झाली आणि आता खातरांमध्ये पाणी भरायला लागले. तुम्ही जर बघितलं तर हा ताग जो आपण पेरला होता त्याला आता आपण आडवा करून घेतलेला आहे आणि या तागातनं आता हे पाणी वाहत वाहत चाललंय. या तागाचा अजून एक मोठा उपयोग काय झाला माहिती आहे? काल रात्री इथे मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे खातरातली जी माती होती ती सुद्धा आता पूर्ण चिखल होऊन भिजली. पण तुम्ही जर बघताय तर इकडनं जे पाणी येत आहे ते तुम्हाला गढूळ पाणी दिसणार नाही, हे बऱ्यापैकी जे पाणी आहे ते शुद्ध आहे. हे कशामुळे झालं? माती वाहून जायची कशामुळे थांबली? तर ह्या तागामुळे. हा ताग आत्ता आपण जो शेतामध्ये आडवा केलाय ह्यामुळे ह्या मातीला एक अडथळा निर्माण झाला आणि ह्या तागातनं गाळून फक्त पाणीच आता इथून बाहेर पडत आहे. अशा प्रकारे तागाचा हा मृदसंवर्धनासाठी किंवा माती वाचवण्यासाठी शेतात राखून धरण्यासाठी हा एक छान उपयोग होतो.